राज्याचे जे विरोधी पक्ष नेते असतात त्यांनी एखादी स्टेटमेंट करत असताना पूर्ण माहितीच्या अंती करणं आवश्यक आहे, तर त्याच्यातनं त्या विरोधी पक्ष नेत्याची परिपक्वता कळते. जनरल मोटर्स हा कुठेही बंद पाडण्याचा घाट महाराष्ट्र शासनानं केलेला नाही. जनरल मोटर्स ही जी कंपनी आहे ती हुंदाई कंपनीनं स्वतःच्या ताब्यामध्ये घेतलेली आहे आणि त्या ठिकाणी जनरल मोटर्सच्या ऐवजी हुंदाई कंपनीचा कारखाना कारचा सुरू होतोय. दुसरी महत्त्वाची गोष्ट की विरोधी पक्षनेते असं म्हणाले की 3,500 कर्मचाऱ्यांचा काहीतरी आंदोलन चालू आहे, उपोषण चालू आहे, ती देखील माहिती त्यांची खोटी आहे. 800 ते 1,000 कामगारांच्या संदर्भातला आंदोलनाचा भाग आहे आणि आताच तिथले आमदार सुनील शेळके हे आत्ता 5 मिनिटांपूर्वी मला भेटून गेलेले आहेत. उद्या 4 वाजता जनरल मोटर्सच्या कर्मचाऱ्यांच्या बाबत प्रातिनिधिक चर्चा करण्यासाठी कामगार विभागाचे अधिकारी, माझ्या विभागाचे अधिकारी यांची बैठक आयोजित करण्यात आलेली आहे. त्याच्यामुळे मला काही लोकांना विनंती करायची आहे की माहिती घेऊनच काही लोकांनी बोललं पाहिजे. जनरल मोटर्स हा जो प्रकल्प होता तो हुंदाईनं घेतलेला आहे आणि 3,500 कर्मचाऱ्यांचा हा प्रश्न नाही, 800 ते 1,000 कर्मचाऱ्यांचा प्रश्न आहे आणि त्याच्यासाठी उद्या बैठकीचं आयोजन केलेलं आहे. आरोप कुणी कोणावर करावेत याला सध्या बंधनं राहिलेली नाहीत. त्याच्यामुळे दादासाहेब भुसे हे मंत्रिमंडळातील अतिशय सक्रिय कार्यक्षम मंत्री आहेत आणि त्यांना बदनाम करण्याचा हा डाव असावा. दसरा मेळाव्याच्या संदर्भामध्ये जो काही निर्णय घ्यायचा आहे तो आज संध्याकाळपर्यंत महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री घेतील आणि जो दसरा मेळावा आहे तो मागचा जो रेकॉर्ड ब्रेक आमचा मेळावा झालेला होता त्या रेकॉर्ड ब्रेक मेळाव्याचं रेकॉर्ड यावर्षीचा आमचा मेळावा मोडेल एवढी मोठी शिवसैनिकांची गर्दी त्या ठिकाणी होईल आणि सन्माननीय एकनाथ शिंदे साहेबांवर विश्वास दाखवला जाईल. मी मगाशी असं सांगितलं की पर्याय सगळे जे आहेत ते मुख्यमंत्र्यांकडे गेलेले आहेत, ते आता चर्चा करून त्याच्यातलं मैदान सांगतील आणि त्याच्यानंतर दसऱ्याचा मेळावा फार मोठ्या पद्धतीनं. नाही, त्याच्याकडे दुर्लक्ष करतो मी. अशा गोष्टींना उत्तर देत नाही. तो वाद, मला असं वाटतं की वाद काही निर्माण झालेला नव्हता, तो वाद संपलेला आहे, आता निर्माण करण्याची काही आवश्यकता नाही आणि म्हणून मला असं वाटतं की मी त्याचं उत्तर देखील दिलेलं आहे की पक्षाच्या पलीकडे जाऊन आमचं कुटुंब एकत्र बसून आम्ही निर्णय घेतो. त्याच्यामुळे शिंदे साहेबांसोबत येत असताना आम्ही सगळ्यांनी मिळून निर्णय घेतलेला आहे, कोणाच्याही मनात शंका असण्याचं कारण नाही. मी ज्यावेळी त्यांच्याशी चर्चा केली त्यावेळी त्यांनी मला सांगितलं की हे चिन्ह ठेवल्यानंतर खरे कोण आपले आहेत आणि परके आहेत हे कळणार आहेत आणि तशी यादी तयार आहे. नाही, समर्थन म्हणण्यापेक्षा टोलच्या बाबतीतले 2 प्रकार आहेत. एक, राज्य शासनानं जे रस्ते बांधलेले आहेत त्याच्यावरचा टोल आणि दुसरे राज्य शासन आणि उद्योजक ह्यांनी एकत्र येऊन बांधलेले टोल म्हणजे रस्त्याचा टोल, असे 2 प्रकार आहेत. त्याच्यामुळे उद्योजकांनी बांधलेले जे टोल आहेत, रस्ते आहेत, त्यांची टोल माफी जर करावी लागली तर त्याला भूर्दंड हा शासनाला द्यावा लागेल. त्या उद्योजकाला तो किती आहे काय आहे ह्याच्यावर चर्चा होऊन मला असं वाटतं की काही दिवसामध्ये स्वतः मनसे प्रमुख राज ठाकरे साहेब CM साहेबांना भेटणार आहेत, त्याच्यानंतर योग्य तो निर्णय होईल. मला असं वाटतं की ह्याच्यामध्ये राजकारणाची मॅच्युरिटी दिसते की एखाद्या संघटनेमध्ये जर काही बदल झालेले असतील आणि त्या बदलामुळे सर्वसामान्य शिवसैनिक सफर होणार असेल म्हणून हा निर्णय घेतलेला असेल, कोणाला घाबरून, कारण शिवाजी पार्कपेक्षा 10 पट गर्दी
ही मागच्या वर्षी BKC ला आपण सगळ्यांनी बघितलेली आहे. त्याच्यामुळे आता जिथं मेळावा होईल तिथं मागच्या वर्षीपेक्षा दुप्पट गर्दी असेल. चाचपणी सगळ्याच गोष्टीची झालेली आहे. योग्य वेळी मैदान आणि लोक किती असतील हे जाहीर करू. मला असं वाटतं की ज्या ठिकाणी सभा होईल त्या ठिकाणी सगळ्या नियमांचं पालन केलं जाईल. त्याच्यामुळं सभा कुठं होईल, कधी होईल आणि किती लोक संख्येनं उपस्थित राहतील हे यथायोगात सांगण्यात येईल. थँक्यू. विचारा ना सर. नाही पूछो ना, बोलेंगे सवाल पूछो ना. नहीं ऐसा कुछ नहीं है, क्योंकि जब उन्होंने ये स्कीम लाई थी तब वो अच्छी थी. अब स्कीम सिर्फ स्कीम लाना और उसमें पैसा नहीं देना ये कौन सा डिक्लेरेशन है. इसलिए मेरे ख्याल से जो स्कीम थी उसको पैसा देने का काम शिंदे सरकार ने किया है, फडणवीस सरकार ने किया है. और मेरे ख्याल से सिर्फ मंदिर पे ही पैसा सरकार ने खर्चा नहीं किया है, जलसंपदा के जो प्रोजेक्ट है उसको भी पैसा दिया है, समृद्धि महामार्ग जो पूरा होने जाना है उसको भी पैसा दिया है. अभी नरीमन पॉइंट से रायगढ़ जो 2 घंटे लगते हैं अभी 15 मिनट में हम जाने वाले उसको भी पैसा दिया है. कोस्टल हाईवे है उसको भी पैसा दिया है. मुंबई का जो कॉन्क्रीटीकरण है उसको भी पैसा दिया है. लेकिन राजनीति ऐसी है कि जो अच्छा काम कर रहे हैं उसको बदनाम करना और प्रेस कॉन्फ्रेंस लेके शिंदे, फडणवीस और अजित पवार साहब को बदनाम करना, यही राजनीति अभी दिखाई देती है. नहीं ये तो डर है. आपको पता है कि राम मंदिर का लोकार्पण सोलह भी मेरे ख्याल से जनवरी में है, उसके बारे में भी बयानबाजी की गई. जो खुद ने नहीं किया वो अभी शिंदे फडणवीस पवार सरकार कर रहा है, ये दुख मन में है, बाकी कुछ नहीं. नहीं यही तो पॉलिटिकल मैच्योरिटी है, क्योंकि विवाद नहीं खड़ा करना है. और जो मैदान फाइनल होगा वो कुछ ही समय में आपके द्वारा ही डिक्लेयर किया जाएगा. नहीं क्या होता है कि हम भी सब प्रवक्ते हैं, लेकिन हर एक प्रवक्ता जो बात कहता है वो उसका इंडिविजुअल मत भी रहता है, वो पार्टी का मत नहीं रहता. और उनके बारे में जो बयान उन्होंने दिया उसके बारे में मैंने देखा भी नहीं है, सुना भी नहीं है. सुनने के बाद ही उसके बयान देना अच्छा रहेगा. पण मला असं वाटतं की सत्य हे काहीतरी बाहेर येतं ना. जसं माझा खर्च कोणी केला, माझा खर्च कोणी केला, माझा खर्च कोणी केला, 8 दिवस बोंबाबोंब करून ज्या दिवशी माझा खर्च कोणी केला हे साबित झालं, बंद झालं ना सगळं. त्याच्यामुळं मला असं वाटतं, मगाचं उदाहरण जनरल मोटर बंद करण्याचा घाट घातलेला आहे, काय संबंध जनरल मोटर बंद करण्याचा घाट घातलेला आहे. त्याच्यामुळं आरोप करत असताना, प्रत्यारोप करत असताना पहिली माहिती घेतली पाहिजे. तर दुर्दैवानं असं आहे की महाराष्ट्राच्या पारंपरिक राजकीय कारकिर्दीमध्ये जे विरोधी पक्षनेते होते त्यांनी जसा अभ्यास केलेला आहे, किंवा विरोधी पक्षात जे कोण होते त्यांनी जसा अभ्यास करून काही गोष्टी केलेल्या आहेत, त्याचा आदर्श काही लोकांनी केलं पाहिजे आणि स्वतःचं आत्मचिंतन केलं पाहिजे.
त्याचं उत्तर मी दिलं ना. आज परिस्थिती अशी आहे की सकाळी उठून कोणावरही आरोप प्रत्यारोप करणं, कोणालाही बदनाम करणं, कोणालाही वैयक्तिक पातळीवर बोलणं ही एक फॅशन बनलेली आहे. आणि म्हणून जे ह्या फॅशनमध्ये बोलतात त्यांना त्यांचं लक्ष लाभ. नहीं, उसके बारे में खुद देवेंद्र जी ने बयान दिया है और मेरे ख्याल से राज साहब भी कुछ दिनों में सीएम साहब को मिलने वाले हैं, ऐसे मैंने देखा या सुना है. तो मेरे ख्याल से जो कुछ अच्छा निर्णय रहेगा महाराष्ट्र की जनता के लिए वो मुख्यमंत्री और दोनों डेप्यूटी सीएम करेंगे. नहीं, ये तो ऐसा नहीं होना चाहिए, क्योंकि लॉ एंड ऑर्डर रखना ही सब पार्टियों की जिम्मेदारी है. और अगर ऐसा जानबूझकर कहाँ हो रहा है तो उसके ऊपर कार्रवाई की जाएगी. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.